शनिवारी मध्यरात्री 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास दोन मद्यधुंद श्रीमंत महिलांनी आपल्या कारने रामझुल्यावर दोन मोपेटस्वार युवकांना चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलांची अटक होण्यापूर्वीच जामिनावर सुटका झाली. याच्याच विरोधात आणि आरोपी महिलांना अटक करून गरीब परिवारांना न्याय द्या या मागणीसाठी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग वसीम खान यांच्या नेतृत्वात वेरायटी चौकात प्रदर्शन करण्यात आले. पार्टी करून घरी जात असताना मद्यधुंद महिला चालकाने दोन मोपेटस्वार युवकांना कारने चिरडल्याची घटना रामझुल्यावर शनिवारी मध्यरात्री 1:30 सुमारास उघडकीस आली. या अपघातात जखमी दोन युवकांचा मृत्यू झाला असून तहसील पोलिसांनी दोन्ही श्रीमंत घरांतील महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे वाहनही जप्त केले आहे. मात्र त्यांना अटक झाली नसून महिला आरोपी एसीची हवा घेत घरी आराम करीत आहे. मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा वय 34 वर्ष राहणार नाल साहब चौक आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया वय 32 वर्ष राहणार जाफरनगर अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. माधुरी वय 36 वर्ष रितिका वय 39 वर्ष अशी धडक देणाऱ्या दोन महिलांची नावे आहेत. रितिका कार चालवित होत्या तर बाजूला माधुरी बसल्या होत्या. दोघीही मद्यधुंद असल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान मागून त्यांचे पती दिनेश तिथे आले. दोन्ही महिला आपले वाहन सोडून दिनेश यांच्या वाहनात बसून पसार झाल्या. अपघातानंतर नागरिकांचा जमाव रामझुल्यावर गोळा झाला. त्यांनी जखमी दोन्ही युवकांना मेयो रुग्णालयात नेले असता मोहम्मद हुसेन याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आरोपी महिला या श्रीमंत घराण्यातील आहे म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसून पोलीस महिलांना पाठीशी घालण्याचं काम करीत आहे असा आरोप नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागातर्फे करण्यात आला आहे. मुद्दा यही है, शनिवार की रात को जो दो युवाओं का रामझुले के ऊपर में जो एक्सीडेंट हुआ है, वो एक्सीडेंट में एक बच्चे की जगह के ऊपर में मौत हो गई और दूसरा बुरी अवस्था में घायल था जिसको मेडिकल रेफर किया गया. और ऐसी हालत के अंदर में जब एक्सीडेंट करके कोई चाहे वो लेडीज़ हो जेंट्स हो कोई भी हो उसकी जमानत नहीं दी जाती जब तक के उसका अगली एक्सीडेंट का कोई रिजल्ट नहीं आता. लेकिन इस केस के अंदर में 8 घंटे के बाद में उसकी कोर्ट से जमानत होना इसको ये साबित करता है कि पुलिस ने एक नॉर्मल सा केस बनाया. उसका जो हमारा आंदोलन था ये हुसैन और आतिफ के परिवार को न्याय दिलाने के लिए था, जो कि रितिका मालू और माधुरी साडा है जो कि आरोपी है इसकी, वो आराम से घर पे सोए हैं, एसी में बैठे हुए हैं और इनका परिवार पूरा डिप्रेशन में है. लेकिन इनके परिवार के साथ हम कंधे से कंधा मिलाकर खड़े हैं. दोनों के परिवार में अपने हुसैन के भी अम्मी का डायलिसिस चालू है कंटिन्यू, वही बच्चा बेयर करता था और आतिफ के भी पापा का हार्ट का प्रॉब्लम है, वही बच्चा बेयर करता था. एक TCS में जॉब करता था, एक हैदराबाद की IT कंपनी में जॉब करता था. तो इनको पूरा न्याय और पूरा इंसाफ मिलना चाहिए और आरोपियों को जल्द से जल्द री इन्वेस्टिगेट करें या तो उनको जल्द से जल्द गिरफ्तार करें, हमारी यही मांग.